अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील वर्धमान नगर येथील अभिजित अरुणकुमार संचित यांच्या घरात 25 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरीची घटना घडली आहे। संचिती हे कामानिमित्त सहकुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी ही चोरी केली आहे। या चोरीत 75,000 रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र, 25,000 रुपयांच्या सोन्याच्या रिंगा असा एकूण 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल या अज्ञात चोरट्यांनी लांबवला आहे। अभिजित संचेती यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिराने स्वान पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले। या भागातील ही दुसरी चोरी असल्याचे समजते आहे, तर पुढील तपास जामनेर पोलीस करत आहेत।
माझे नाव विजय धर्म कुमार संचेती, मी राहणार तळेगावचा। माझे इथे जामनेर येथे वर्धमान नगरमध्ये जे घर आहे तेथे 25 तारखेला रात्री घरमध्ये चोरी झाली। 26 मी जेव्हा सकाळी घरी आलो, मला 26 फोन आला बाजूवाल्यांचा की तुमचं दार उघडं आहे। तेव्हा मी घराकडे आलो तेव्हा पाहिलं तर माझ्या घरात दार उघडलेलं होतं। तसंच मी पोलीस स्टेशनला गेलो अगोदर आणि FIR नोंदली। पोलीस आल्यानंतर पंचनामा वगैरे केला। घरातल्या वस्तू वगैरे चोरीला गेलेल्या होत्या, जसं अन्नधान्य आणि सोन्याचे काही आभूषण होते ते चोरीला गेले। त्यात माझ्या छोट्या मुलीचे 2 ग्रॅम कानेचे आणि मिसेसचे 3.5 ग्रॅम कानाचे आणि तशीच तिची पोत 30 ग्रॅमची असे ऐवज गेले। आणि त्यात माझे दुकानाचे जे पैसे होते 70,000 रुपये ते आणि आईच्या पर्समधले 40,000 अशी रोख रक्कम चोरीला गेलेली आहे। रक्कम कॅशची टोटल कॅशची रक्कम 1,10,000 अशी टोटल कॅश गेलेली आहे। आणि त्यात किराणा मालाची काही घरात जो भरलेला माल होता तो चोरीला गेला आणि काही माझे किराण्याचे पैसे आणि आईचे ठेवलेले पर्समध्ये जे पैसे होते 40,000 रुपये ते गेले। इथं सोन्याची चैन होती फोन आणि कानातले 2 रिंग्स होते मुलीचे आणि मिसेजचे आणि माझ्या दुकानाचे दगामध्ये 17,000 रुपये तसेच आईची पर्स होती त्यात होते कॅश 40,000 रुपये असे इतके वस्तू इथनं सामग्री या लॉकरमधनं एक कपाट खोडून चोरीला गेले। आणि तसंच खालती दुकानाचाही माल होता त्यातनंही तो माल इथून चोरी गेला आणि तसंच खालच्या रूममधूनही किराणा माल वगैरे नेलेला आहे। March 23 आमच्या घरामध्ये रात्री 1 ते 2 दरम्यान चोरी झालेली आहे। चोरांनी घरामध्ये आतून कड्या लावलेल्या असताना आम्ही झोपलेलो असताना आतून कड्या उघडून घरामध्ये प्रवेश करून कपाटामधनं 84,000 कॅश काढून घेऊन गेले। कपाटातली एकही वस्तू न फेकता ते घेऊन गेले। ते घरात कसा त्यांनी प्रवेश केला हे आम्हाला काही कळालेलं नाही। घरातलं असलं किराणा ते पण त्यांनी घेऊन गेलेले आणि आज रोजी 25 तारखेला आमचे शेजारी राहुल संचेती यांच्याकडे सुद्धा चोरी झालेली आहे। त्याच प्रकारे ती चोरी झालेली आहे आमच्या घराच्या पाठीमागच्या बॅक साईडला। तिथे 3-4 घरांचा त्यांनी फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तिथे ते सक्सेस झालेलं नाही। त्यांनी 25 तारखेला इकडे त्यांनी सक्सेस झालेलं आहे। त्यांनी 2.5 ते 3.5 लाखापर्यंत त्यांचा मुद्देमाल समजा केलेला आहे। किराणा कॅश आणि समजा वस्तू केलेल्या आहेत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।